अरे मी वारली भाषेत बोलतो. मी आहो भालचंद्र रामजी धनगरे, मी इथं पसोडीला राहतो. तसा आमचा पोस्ट खोच आहे, इथून तालुका मुखाडा आहे, पालघर जिल्ह्यात राहतो. मी आज आहे ना मुखाडा तालुक्यातील जी कळमवाडी शाळा आहे ना, इथं पोशेंड शिकवाय आहो, मास्तर आहो. तुमचे भाषे सांगायचं झालं तर ठाकूर भाषेमध्ये सांगतो. मी मठकर मा भालचंद्र रामजी धनगरे राहू, मा प्रायमरी टीचर राहू, मा येड पसोंड्याला राहतो. मा पोस्ट खोच आहे आणि मा तालुका येड मुखाडा पडतो, पालघर जिल्ह्यात आहो. मग येड प्रायमरी टीचर राहू आणि कळमवाडीवर पोराला शिकवतो. म्हणजे शब्द आहे ना, प्रमाण भाषेतला शब्द आणि इथल्या आदिवासी बोली भाषेतला शब्द याच्यामध्ये जास्तीचा फरक नाही, फक्त ती बोलण्याची लकब वेगळी आहे आणि त्याला पकडलेली लय वेगळी आहे, त्या लईमध्ये तो बोलावा लागतो. आम्ही लहानपणी असताना प्रॉपर भाषा बोलली जायची, जसं जसं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये गेलो पुढे गेलो तर मग आम्ही आमची भाषा विसरत चाललो. ते आम्हीच नाही तर आता आमचे जे जुने लोक आहेत ते पण आता मूळ जी भाषा आहे ती बोलत नाही, हळूहळू विसरायला लागले. वारली भाषा असेल किंवा जी आदिवासी भाषा आहे, ह्या भाषेमध्ये आणि प्रमाण भाषेमध्ये, मराठी प्रमाण भाषेमध्ये जास्तीचा फरक नाही. म्हणजे जसं म्हणू आपण कुठे तर कोठ किंवा कुड असा एक शब्द येतो. म्हणजे कोळी भाषा जर धरली तर कुठेला कुडं म्हणतात, वारली भाषेमध्ये कोठ म्हणतात. आता आपण म्हणू कधी तर ते म्हणणार कंदी, आपण म्हणणार का तर ते म्हणणार कया. आपण म्हटलं आई कुठे गेली आहे, आई माळा गेली आहे. आपण म्हणणार आपल्या प्रमाण भाषेमध्ये आई शेतावर गेली आहे तर ते तसं म्हणणार आई माळा गेली आहे. असं वारली भाषेमध्ये आय माळात गेले आणि बा ढोरांशी गेलंय असं बोलतात, म्हणजे वडील गुरात गेलेले आहेत असं. इथे खेळताना शिकताना आपण समजा इंग्लिशमध्ये रायमिंग वर्ड दिले तर त्यांना पटकन इथे एकतर प्रॉपर मराठी येत नाही, त्यामध्ये इंग्लिश त्यांना द्यायचं आहे. मग पहिल्यांदा आपल्याला मराठी सांगावं लागतं आणि मग त्यामध्ये मराठीमध्ये आपण आपल्या भाषेमध्ये वारली भाषेमध्ये त्याला काय म्हणतो ते सांगावं लागतं आणि मग त्यालाच इंग्रजीमध्ये हा शब्द आहे असं समजून सांगावं लागतं. हां, मुलांना शिकवण्यासाठी आम्ही काय करतो, फक्त एखादा शब्द असा शब्द आहे की तो आपल्याला पटकन लक्षात येत नाही, पूर्वी आपल्या कानावर पडलेला आहे पण आता आपलं विस्मरण झालं, मग आम्ही त्यांच्याकडून आलेला शब्द पटकन लिहून घेतो. इथं आपले जे दैनंदिनी असतील त्याच्यात लिहून घेतो आणि त्याला प्रमाण शब्द काय आहे ते त्यांना मग पटवून सांगतो. असे बरेच शब्द म्हणजे शब्दांचा संग्रह करून ठेवतो, एक साधारणतः 400-500 शब्दांचा संग्रह असेल तो, मग ते सगळे शब्द लिहून ठेवतो त्यांना पटवून सांगतो. असा पहिली दुसरीला सांगताना अडचण येते कारण त्यांना तो पाठ झालेला असतो, जन्मता ते शिकून आलेला असतो. तिसरी चौथी पाचवीच्या मुलांना एकदा सांगितलं तो प्रमाण शब्द काय आहे तर ते लगेच शिकून जातात. त्यांना पहिल्यांदा आवड निर्माण झाली पाहिजे पोरांना. मग आपण आता सध्या मोबाईलचे युग आहे, तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलवर बरेच छोटे छोटे व्हिडिओ असतात, ते ऑलरेडी त्यांनी घरीसुद्धा पाहिलेले असतात. ते आपण लावत असताना त्याची आई आजी असेल त्यांना घरी जे गीतं म्हणून दाखवतात ती तिथल्या त्यांच्या प्रमाण भाषेतली आहे, बोली भाषेतली आहे. मग ती आपण पण ऐकलेली गाणी आहेत की जी अनादिकाळापासून चालत आलेली आहे. मग आम्ही तशा काही गाण्यांचा असा संग्रह गोष्टींचा संग्रह करून ठेवलेला आहे आणि मग आपण प्रमाण जे आहे मोबाईलवरची जी गोष्ट असेल किंवा एखादं सॉंग असेल ते ऐकवल्यानंतर आपल्या भाषेतलं पण एखादं गाणं म्हणून दाखवायचं. मग ते मोबाईलमध्ये जेवढे रमतात त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या बोली भाषेतलं एखादं गाणं घेतलं त्यांना आणखीन मजा वाटते. त्याच्यात आणखीन कृतीयुक्त घेतलं, हावभावयुक्त घेतलं त्यांना असं, म्हणजे त्यांना हे फिलिंग येत नाही की आपण दुसऱ्या कोणा व्यक्तीसोबत इथे अध्यापन करत आहोत का. त्यांना असं वाटतं कोणीतरी घरातला व्यक्ती आहे आणि त्याच्यासोबतच आपण हे सगळं शिक्षण चाललं. पर्यंत जाते परंतु डिग्रीपर्यंत पोस्ट डिग्रीपर्यंत किंवा अजून व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण अतिशय अल्प आहे, त्या मानाने विकास देखील मागासलेला आहे. या प्रदेशामध्ये राहणारे जे वारली जमातीचे लोक आहेत ते बऱ्यापैकी अल्पभूधारक आहेत, म्हणजे शेतजमीन कमी आहे त्यांच्याकडं आणि काही तर भूमिहीन आहेत. म्हणजे असं अल्पभूधारकमध्ये 50% लोक असतील, म्हणजे
पाच एकरपर्यंतचं क्षेत्र असणार आहे आणि 50% लोक भूमिहीन आहेत. मग आता इथे मजुरी म्हणून काम करतात, दुसऱ्याच्या शेतावर राबायला जातो, किंवा मायग्रेशन ज्याला आपण म्हणतो हंगामी स्थलांतर करतात. जसं सीजन असेल त्या कामासाठी वीटभट्टीवर जाणार, कोणी बांधकामच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाणार बिगारी म्हणून, अशा स्वरूपाचं असल्यामुळं त्याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांवर होतोय. त्यांची जी मुलं आहेत ती शाळेत येत आहेत ना, तेव्हा जेव्हा दीपवाळी होते त्यानंतर त्यांचं मायग्रेशन सुरू होतं, मग जात असताना लहान बालकांना ते सोबत घेऊन जात आहेत. विशेषतः म्हणजे जी 5वीपर्यंत येणारी जी बालकं आहेत त्यांना घेऊन जात आहेत. आम्ही म्हणतो त्यांना इथे ठेवा, शिकू द्या त्यांना, त्यांना ठेवत नाहीत. कारण विचारलं असता की जे लहान बाळ आहे त्याला घ्यायला यायला सोबत नाही. त्याच्यासाठी सरकारने अनंत उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. त्यामुळं जे शाळाबाई बालकं आहेत त्यांना तुम्ही जिथे कामावर जात आहे तिथे पण शाळा आहे, तिथे दाखल करू शकता तेवढ्या हंगामापुरता. मग इकडून आपण हमी कार्ड भरून देणार, तिकडचे सर ते ॲक्सेप्ट करणार, तिथे ते नाव पण नोंदवून घेणार, पण मग प्रत्यक्ष बरीच मुलं तिथे शाळेत जात नाही. मग ते कारण तेच की त्याला शाळेत पाठवलं तर या लहान बाळाला सांभाळायला कोणी नाही. मग आमच्या कामावर त्याचा परिणाम होतो आणि कामावर परिणाम झाल्यावर साहजिक जे आम्हाला मजुरी यायला पाहिजे दिवसभरात ती कमी होते. मग तो सांभाळत असताना मजुरी परवडते असं म्हणून अजूनही शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. शिक्षण इथे अजून पोहोचलं नाही, ती काळाची गरज आहे. आणि त्यानिमित्ताने आता इथले जे आदिवासी विकास प्रकल्प आहे त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केलेल्या आहेत. पण ही इंग्रजी माध्यमाच्या शाळा जेव्हा त्यांनी मान्यता दिली त्या शाळांना, तेव्हा बहुधा आपल्या सातारा आणि पुण्यामध्ये ज्या 5 गडीच्या पट्ट्यामध्ये वसलेल्या शाळा आहेत तिकडे या मुलांना शिफ्ट केलं. आणि मग ती मुलं जेव्हा गावाकडे येतात तेव्हा त्यांच्याशी संपर्क केला तर आमच्या बाबतीत भेदभाव होत नाही, परंतु आमच्यासाठी वेगळे क्लास लावले जातात आणि रेग्युलर येणारे पोर आहेत त्यांचे क्लास वेगळे आहेत. त्याचं कारण आम्ही जेव्हा सरांना विचारलं तर सर बोललं तिथे ज्या शाळा आहेत सातारा आणि पुण्याच्या पट्ट्यामध्ये ती मुलं प्रमाण भाषा घेऊन आलेली आहेत मराठी, आणि आपली नेलेली मुलं ही मुळात आदिवासी क्षेत्रातली मुलं आहेत, त्यांची प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यामध्ये खूप मोठा फरक आहे. तिथे आम्हाला शिकवत असताना दोन्ही मुलं एकत्र घेऊन शिकावं लागतं, तेव्हा मग ही जी आदिवासी क्षेत्रातली मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळा क्लास घ्यावाच लागतो. त्यांना त्यांच्या भाषेमध्ये मुळात जी भाषा असेल वारली असेल महादेव कोळी भाषा असेल कातकरी भाषा असेल त्या भाषेमध्ये संवाद करावा लागतो. तसंच आमच्या इथेही आहे, इथे शिकवत असताना मजा वाटते, त्यांच्याशी बोलताना खूप भारी वाटतं. असं चला या.